तर रोजची दिनचर्या बघता तुम्हाला काय वाटतंय, हा व्यवसाय खरंच तुम्हाला मन लागते का या व्यवसायात? दररोजचं तुमचं 80 ते 100 या दरम्यान जर तुमचं दूध असेल तर तुम्हाला हा धंदा कधीच लॉस मध्ये नेणार नाही. बरोबर. हा संपूर्ण तरुण म्हणतोय की या खोट्या हिशोबात आहेत, तरुण खोटं सांगतोय, आम्हाला परवडतोय हा व्यवसाय. काय मत आहे आपलं, तुम्हाला काय वाटतंय यात? शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोग आता या कार्यक्रमात आपण आलोय पवारवाडी शाळा म्हणजे फलटण परिसर आहे, आणि पवारवाडी शाळा हा असा हा परिसर आहे. एक तरुण आहे जो नवीन दुग्ध व्यवसाय करतो, 1-2 वर्ष झाली त्यांचा हा दुग्ध व्यवसाय सुरू आहे. आणि आजच्या घडीला दुग्ध व्यवसायाची जर कळा बघितली तर अतिशय विदारक परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. पण काही तरुण आहेत तर त्यांनी हा प्रमुख व्यवसाय म्हणून पण निवडलेला आहे, काही निजोड व्यवसाय पण करायचं ठरवलेलं आहे. अशातच आज आपल्या बरोबर आहे शंकरजी दिघे. तर शंकर यांनी हा व्यवसाय का केला आणि हाच व्यवसाय का करावा असा वाटला, या व्यवसाय त्यांना खरंच शाश्वती वाटते का, आणि यातून त्यांना किती फायदा मिळतोय, कसं नुकसानीचं गणित आहे, संपूर्ण गोष्टी समजून घेऊयात शंकरजी यांच्या बरोबर. मित्रांनो, जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार शंकर. नमस्कार. तर सुरुवातीला परिचय द्या करून आपल्या मित्रांना. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शंकर गेनू दिघे, राहणार प्रॉपर माजेरी पुनर्वसन आणि विडणीमध्ये आम्ही मोडतो. बर. तर शंकरजी, आता दुग्ध व्यवसाय, तर या व्यवसायाकडे कसं वळाला, का तुम्हाला करावं असं वाटलं हा दुग्ध व्यवसाय? माझं 3 वर्षापूर्वीच माझं शेतीविषयक दुकान आहे, कृषी सेवा केंद्र. बर. पण असं अचानक काय झालं की शेती व्यवसाय करता करता कृषी सेवा केंद्र चालत चालता असं लक्षात आलं की आपली उधारी पण वाढत चालली आणि त्या बदल्यात आपल्याला उत्पन्न कमी मिळतंय, त्यामुळे आपली शेती पण जवळ आहे आणि गावाकडं जागा नसल्यामुळे एक डोक्यातच प्लॅन होता की काहीतरी जनावरांचं करूया, त्या अनुषंगानं छोटीशी जागा आपली इथं होतीच, त्यातच हे शेड नेट करून छोटीशी जागा अवेलेबल करून गोठ्याचं नियोजन केलं. बर. दुग्ध व्यवसायाचं जर बघितलं आपण एक वार्षिक गणित, आता कुठला व्यवसाय करत असताना आपण थोडासा अभ्यास करतो, कसा अभ्यास केला तुम्ही या व्यवसायाचा, काय करावं असं वाटलं? मला वाटतं वर्षापासून याचं नियोजन केलं. बर. म्हणजे वर्षभर अभ्यास केला? हो, वर्षभर. म्हणजे 6 महिने अगोदर. बर. पूर्ण पाहिली, सगळ्या शेतकऱ्यांशी गोठ्यांना भेट दिली. हा. त्याच्यानंतर आजूबाजूचे जे बाहेरचे तालुके, बाहेरचे जिल्ह्यात सुद्धा गेलो आम्ही. बर. बर. हा. त्याच्यानंतर मग एक असं लक्षात आलं की केल्यानंतर काय फायदा आणि केल्यानंतर काय तोटा आहे, बाबा केलं तर मग त्याचा दवाखाना कसा आहे, कारण आम्ही ह्या क्षेत्रात कधीच उतरलो नव्हतो, ह्या क्षेत्राची आपल्याला काहीच माहित नव्हती आणि त्याची सखोल माहिती घेणं खूप गरजेचं. बरोबर. आणि ते घेणं गरजेचं असं माझे मोठे बंधू ज्ञानेश्वर दिघे, त्यांनी पूर्ण हा परिसर चाळला, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या गोठ्यांना भेट दिली आणि ते एक गणित जाणून घेतलं उत्पन्नाचं. आणि त्याच्यानंतर समजलं की बाबा ह्याच्यात सुद्धा फायदा आहे खूप, जर नियोजनबद्ध काम केलं तर फायदा आहे. त्याच्यानंतर मग आम्ही एक ही जागा निवडली, ही जागा भरून योग्य रीतीने कंपाऊंड वगैरे करून हळूहळू हे नियोजन 6 महिने आमचं चालू होतं. बरोबर. म्हणजे की अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कुठला व्यवसाय करताना, कोणत्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या या व्यवसायातल्या? त्यामध्ये आम्ही दुधाचं रेट जर कमी झालं किंवा जास्त झालं तर ह्यात जरा थोडीशी फ्लक्च्युएशन राहते. बरोबर. मग त्यात आपल्याला नियोजन कसं करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर जो काही गोळी भुसा आहे तो आपल्याला किती खर्च होतोय ते काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला जो समजा महिन्यात आपले 3 पगार होतात, त्या पगारामध्ये गोळी भुसा आणि आपलं जे जनावरांचं खाद्य आहे ते भागतंय का नाही त्याचं नियोजन केलं. आणि एक लक्षात आलं की जर आपलं घरचं जर खाद्य असेल तर आपल्याला हा धंदा खूप परवडेल. बर. ह्या अनुषंगाने आम्ही विचार केला आणि घरचं 2 एकर क्षेत्र आहे, त्याच्यामुळं आम्हाला असं लक्षात आलं की आपण जास्त यात फायदा घेऊ शकतो, कारण खाद्य आपलं घरचं असल्यामुळं जे विकतचं जनावराला लागतं ते आपलं तिथं खूप वाचणार आहे. बरोबर. आणि ह्या अनुषंगाने आम्ही विचार करून पुढचं पाऊल टाकलं. शंकरजी, आता काही शेतकरी असे आहेत की 90% चारा विकतचा आहे तरी दुग्ध व्यवसायात उतरले, काही शेतकरी असे पण आहेत की ज्याला एकही गुंठा जमीन नाही, 100% चारा विकत आहे तरी हा व्यवसायात उतरले. पण आज तुमची घरची जमीन आहे, घरचा चारा आहे, आजचं चित्र कसं आहे? आजचा जर दुधदाराचा विचार केला तर प्रत्येक भागात वेगळा वेगळा दर आहे, म्हणजे की साधारण 22 रुपयापासून 27 रुपये पर्यंत दर मिळतो असं शेतकऱ्यांचं सांगणं आहे. आज दर कसा मिळतोय आणि या चाऱ्याचं कसं तुम्ही नियोजन करताय, कसं परवडतोय व्यवसाय आज तुम्हाला? कसं आहे माहितीये का, कोणत्याही गोष्टी केल्या तरी फायदा आणि तोटा हे चालूच राहतो. बरोबर. लॉस प्रॉफिट हे चालूच राहतं. बरोबर. त्या दृष्टीनं नियोजन करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला एखादी गोष्ट करायची त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं पण गरजेचं आहे. बरोबर. थोडस पहिल्यांदा लॉस गेलं तरी घाबरून न जाणं, त्यात चालू राहणं, जास्तीत जास्त आपल्याला फायदा कसा होईल त्या दृष्टीनं चालत राहणं गरजेचं आहे. आपल्या जर चारे ह्यात
दुग्ध व्यवसायात महत्वाचं गोष्ट म्हणजे चाऱ्याचे नियोजन. जर तुम्ही विकाचं जरी घेत असाल पण तुमच्या गाई प्रॉफिटेबल दूध भरपूर सारं दूध देत असेल आणि जर 30 रेटमध्ये जर आपल्याला भाव मिळत असेल तर खूप परवडेबल हा धंदा आहे. बरोबर. आज संपूर्ण तरुण म्हणतोय की या खोट्या हिशोबात आहेत, तरुण खोट सांगतोय आम्हाला परवडतोय हा व्यवसाय. काय मत आहे आपलं, तुम्हाला काय वाटतं यातून? नाही, कसं आहे, प्रत्येकाचे आपापले पर्स्पेक्टिव्ह आहेत. प्रत्येकाला काय वाटतं ते, आता त्यांनी कसा व्यवसाय केला ते आपल्याला माहित नाही. पण मी आता एक 7-8 महिने पूर्णपणे इथं लक्ष देऊ नये. बर. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात आलंय की तुमचं रेग्युलर जर एव्हरेज काढलं तर रेग्युलर तुम्ही 80-100 दरम्यान तुमचं रेग्युलर दूध असेल, दररोजचं तुमचं 80-100 या दरम्यान जर तुमचं दूध असेल तर तुम्हाला हा धंदा कधीच लॉस मध्ये नेणार नाही. बर. म्हणजे तेवढं तुम्हाला गणित पाहिजे, 80-100 हे दूध मेंटेन करता आलं पाहिजे 365 दिवस. जर तुम्ही ते मेंटेन केलं, बरोबर, ते जर तुम्ही ते मेंटेन केलं तर तुम्हाला हा धंदा कधीच लॉस मध्ये येणार नाही. बर. हा, 100 लिटरचं गणित आहे तुमचं. हा, 80-100. बर. आता आपली काय परिस्थिती, आपल्याकडे किती 6 गायी आहेत आणि 1 कालवड आहेत? आता आपल्याकडे 6 गायी आहेत दुधाच्या आणि 1 बारक कालवड आहे आणि 1 2 वर्षाचे देशी कालवड. बर. आता 6 गायीमध्ये माझ्या 5 भरलेल्या आहेत, म्हणजे येऊन त्यांना 3 महिने झालेत. बर. त्यांचं 3 महिने दूध पिळले, त्याच्यानंतर आता मागच्या आठवड्यात सगळ्यांना भरलेत. बर. सिमेंट भरलेत. हा, चांगले HF 100% क्वालिटीचे. बर. आणि आता नवीन एक गायी घेतली, तिचं पण दूध मला वाटतं एका टायमाला 10-12 लिटर आहे माझं. बर. ती आत्ताच घेतली, त्याच्यामुळं हे दूध कंटिन्यू चालू राहणार आहे. ही सायकल जी आहे दुधाची ती चालू राहणार आहे, म्हणजे सगळ्या गाया एकदम येणार किंवा सगळ्या गाया एकदम बंद पडणार हा माझा हे जो आहे तो बंद होणार नाही आणि त्याच्यामुळे माझं दूध हे कंटिन्यू राहणार आहे. बरोबर. म्हणजे ते सायकल चालू राहिले पाहिजे, चालू राहणे गरजेचं. एकदम पण जास्त दूध नको, एकदम पण कमी नको, एक टप्प्याटप्प्याने सायकल चालणं महत्वाचं आहे. आता तरी माझ्याकडे जे 7 जनावर आहेत असं जे हळूहळू टप्प्यात मला अजून 2-3 जनावर वाढवायचे आहेत, मला जास्त करायची नाही, 20-25 जनावर करायचीच नाहीत. आपल्याला 10-12 जनावरात 80-100 या रेंजमध्ये दूध चालवायचे 365 दिवस. बरोबर. आपल्या डोक्यात विचार आहे. बरोबर. शंकरजी, आता तुम्ही उल्लेख केला की आताच एक गाय घेतली, 10-12 लिटर तुमची दिवसाचं दूध देते ती गाय. साधारण काय किमतीने घेतली, आजचं जर दर बघितले तर दर किती मिळतोय आणि गायची किंमत किती आजची घेतलेली? नाही, मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी अफवा चालल्या की बाबा रेट कमी झाल्यात पण गायींचे दर कमी झाल्यात. पण असं काही नाही असे म्हणतात, पण तसं नाही. आता आम्ही खूप सारं मार्केट फिरलो, बारामती फिरलो, इकडे फिरलो, पण तुम्हाला जर क्वालिटीची गाई घ्यायची असेल, शेतकऱ्याच्या गोठ्यात जाऊन जर गाई घ्यायची असेल आणि चांगली गाई घ्यायची असेल तर त्याचे दर खूप टप आहेत. आता जी मी गाई घेतली ती जवळपास 95,000 कालवडी सहित. कालवडी साहेब, कालवडी म्हणजे व्हॅल्यू होती तिथं, व्हॅल्यूच होती. बरं. आणि दुधाची काय गॅरंटी दिली होती त्यांनी? दुधाची आपण त्यांच्याकडे महिन्याची गॅरंटी घेतली होती. ज्यावेळेस दूध आम्ही पिळू त्यांनी सांगितलेलं 15-20 लिटर दोन्ही टायमाचं. बर. दोन्ही टायमाचं 20 लिटर त्यावेळेस त्यांना गॅरंटी दिली, महिन्याने तुम्हाला पैसे देऊ. बर. तसे दूध पिळलं आठवडाभर आणि त्याच्यानंतर पैसे पेड केले. बर. बर. आता हे गाय निवड हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आपल्या या व्यवसायातला. गायची कशी निवड केली, कुठून गाय घेतली तुम्ही? आता आम्ही आसपासची येणार. आधी आम्ही ज्यावेळेस गोठा नवीन बांधला होता त्याच्या वेळेस गायींचं आम्हाला एवढं माहित नव्हतं, नॉलेज नव्हतं. इथला आपल्या जवळच्या शेतकऱ्याला बघून आम्ही पंजाबला गेलतो. बर. मोठ्या गायी म्हणजे ज्या कमी दूध, कमी गाय, जास्त जास्त दूध. त्यावेळेस तिथं गेल्यानंतर कळलं की तिथं खूप रेट येते आणि तिथलं वातावरण आपले वातावरण खूप बदलले. त्या गायी जर आपण इकडं आणल्या तर त्या इथल्या वातावरणात लगेच सूट होणार नाहीत. तिथलं वातावरण इथं मॅच करायला आपल्याला खूप खर्च करावा लागेल. बरोबर. आणि किती खर्च केला तरी ते सांगू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय बदलला. आणि आसपासच्या गाय म्हणजे उदाहरणार्थ बारामती, आसपवाडी, दुधेबावी या विडणी परिसराच्या आजूबाजूच्याच गाया घेतल्या आणि इथले जो शेतकरी आमचा शेजारचा त्यांचा जुना गोठा आहे त्यांच्या ओळखीनं आम्ही त्यांच्यासोबत फिरलो गोठे गोठे आसपवाडी आणि चांगल्या क्वालिटीच्या गाय घेतल्या शेतकऱ्यांकडून, डायरेक्ट शेतकऱ्यांना आम्ही घेतले. बरं. म्हणजे 2 पैसे त्याला जास्त गेले तरी चालतील, आम्ही एजंट वगैरे नाही घेतले. अच्छा. पण आता बेंगलोरला जायचा निर्णय का घेतला तुम्ही, म्हणजे की सुरुवात होती तुमची, तुम्हाला कुठलाच दुग्ध व्यवसायाचा अनुभव नव्हता आणि डायरेक्ट तुम्ही बेंगलोरला हरियाणा गेलो आम्ही. तर कसं वाटलं, पहिल्यांदा आपली उत्सुकता असते की बाबा एक नवीन नवीन आलेलं की एवढं दूध आपलं असेल जास्त फायदा होईल, त्यावेळेस आणि एक स्वप्न असतं. पण ज्यावेळेस सत्यात आपण उतरतो त्यावेळेस त्या फील्ड मध्ये आपण आपल्याला जाणीव होती बाबा हा हे करणं अतिशय धोक्याचं आहे किंवा आपल्या अंगलट येऊ शकतं. नंतर कळतं म्हणजे की तुमचा निर्णय योग्य होता न घेणं, किंवा तो निर्णय जर तुम्ही तसाच ठेवला असता तर आज तुमच्या अंगलट पण आला असतं, कारण टेम्परेचर खूप होतं
आणि त्यात तुम्ही नवीन होता, त्यात जर तुम्हाला मॅनेजमेंट जमलं नसतं तर काय दगावू पण शकली असती शक्यता, मग तुम्ही परत त्या व्यवसायापासून डायव्हर्ट झाला असता नक्कीच. निर्णय योग्य होता की आपल्या आसपासच्या परिसरातल्या निवडक गाय घेतल्या, भले दोन पैसे त्याला जास्त जास्त. बरोबर, कसं वाटतंय दैनंदिन नियोजन कसं चालतंय तुमचं आता हा दुग्ध व्यवसाय कसा वाटतोय, जे स्वप्न बघून तुम्ही सुरू केला व्यवसाय आणि आज तुम्ही सत्यात उतरवला, एक वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय, तर रोजची दिनचर्या बघता तुम्हाला काय वाटतंय हा व्यवसाय खरंच तुम्हाला मन लागतंय का या व्यवसायात? नाही, खूप मन लागतं बरं का, कारण एक सवय होऊन जाते आणि आपल्याला एक दुकानात बसून बसण्यापेक्षा थोडस इकडे तिकडे अवेअरनेस होऊन जातो, पाय मोकळे होतात. आणि दुधाचे रुटीन म्हणाल, गायींचं जर रुटीन म्हणाल, तर जो आपला कामगार आहे तो सगळं करतो. बर, अगदी चारा आणण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत गोटा साफ करण्यापर्यंत सगळं करतो, आपल्याला फक्त लक्ष द्यायचंय. अच्छा. हा, आणि त्याच्या आपलं जे दुधाचं आहे त्याच्या पगारामध्ये त्याचा पगार देऊन सुद्धा खूप पैसे शिल्लक राहतात, त्याच्यामुळे हे खूप परवडतं आम्हाला. आणि सकाळी आपला मुरघास असेल किंवा रानातला चारा असेल, त्याच्यानंतर सुका चारा असेल, त्याच्यानंतर गोळीपिंड असेल, ह्याचं आमचं एक नियोजनबद्ध कामकाज केलेलं, त्याचं एक प्रमाण काढले आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक गायीला देतो. बाबा, एक गाय नवीन येली तर तिला किती खाद्य दिलं पाहिजे, जी गाय आता जुनी झाली 3 महिने झाली तिचं आता दूध कमी होणार तर तिला खाद्य किती दिलं पाहिजे, त्याचं आम्ही नियोजन केलं, त्याचं प्रमाण काढलं. बरोबर, म्हणजे हे अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे की ढोबळ मनाने व्यवसाय करणं किंवा पेंट किती टाकणं किंवा चारा कसाही देणं हे गरजेचं वाटत नाही तुम्हाला, तुम्हाला वाटतंय की बाबा योग्य नियोजन करून चारा देणार फायद्याचा आहे. काय काय देताय चारा तुम्ही सध्या आता परिस्थितीला? आता आपल्याकडे रानातला हे नेपियर घास आहे, त्याच्यानंतर ऊस आहे घरचाच, त्याच्यानंतर आपलं ज्वारीचं कडवळ घेतले सुक. बर, म्हणजे कडबा. हा, आणि त्याच्यानंतर मुरघास पण आहे, म्हणजे मुरघास गायींच्यासाठी बनवून, गायींचा बनवून ठेवलाय. बर, आणि त्याच्यानंतर आपले गोळीपेंड आहे गोदरेजची आपण देतो, जेणेकरून आता त्यांच्या कंपनीचं जे प्रमाण आहे त्यानुसारच आम्ही देतो, त्यात काही बदल करत नाही. आणि सकाळी जर तुमची गाई 10 लिटर देत असेल दूध एका टायमाची, बरोबर, एका टाइम 10 लिटर आणि दुसऱ्या टाइम 10 देत असं 20 लिटर, तर एका टाइम 10 लिटरला आम्ही 3 किलो गोळी देतो, त्याबरोबर मका पण येतो आपल्याकडं मका गोळी म्हणून, ती पण त्यात मिक्स करून देतो, त्याबरोबर या सगळ्यांचा मुरघास असेल, त्याच्यानंतर सुका कडबा असेल, त्याच्यानंतर ऊस असेल, आणि त्याच्यानंतर आपलं जे नेपियर घास असेल त्याचं मिक्सिंग करून हे सकाळ संध्याकाळ आम्ही देतो.